मुलींची अल्पसंख्या व त्यात सरकारी नोकरीवाला किंवा ज्यादा शेती असलेला नवरदेव पाहिजे अशी वाढलेली अपेक्षा, यामुळे वय वाढत चालले असले तरी अनेक भावी नवरदेव लग्नाच्या प्रतीक्षेत दिसून असून यंदा कर्तव्य आहे असे म्हणता म्हणता दिवाळी गेली, उन्हाळाही जातोय, परंतु पाशिंग जड झालंय तरीही लग्न जुळेना अशीच अवस्था ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे। तसेच मुलींची अल्पसंख्या पाहता लग्नास आलेल्या मुलांसाठी मुलगी शोधताना पालकांची मोठी दमछाक होत असून एरवी वरपित्याकडून होणारी हुंड्याची मागणी, महागडा बस्ता, पलंग, फ्रीज, कपाट इत्यादींची कुठलीच गोष्ट सध्या केली जात नसून फक्त आम्हाला मुलगी द्या, आम्ही दोन्हीकडील खर्चाची जबाबदारी उचलतो असे म्हणून नवरी मुलीच्या आई वडिलांची विनवणी केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावरून मुलांचे भाव पडले तर मुलींचे भाव चढले याचीच प्रचिती पाहावयास मिळत आहे। तसे सध्या गावाकडे उद्योगधंदे नसल्याने शहरात नोकरीच्या शोधात गेलेली मुले मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे कंपन्या बंद पडल्याने गावाकडे परतली आहेत। त्यातील काही जण पुन्हा कामाच्या शोधात शहराकडे गेली तरी काही गावाकडेच आहेत। परिणामी बेरोजगारी वाढल्याने भावी नवरदेव असलेल्या मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले। ग्रामीण भागातील अल्पभूधारक तसेच कोरडवाहू शेती असलेले शेतकरी आपल्या लग्नाच्या वयात आलेल्या मुलांसाठी मुलगी बघण्याकरिता गेले असता आम्हाला सरकारी नोकरीवाला किंवा ज्यादा शेती असणाराच नवरा पाहिजे असे उत्तर मुलींच्या आई वडिलांकडून मिळत आहे। त्यामुळे सध्या नोकरी किंवा ज्यादा शेती असलेल्या नवरदेवाचा मोठा भाव वाढलेला असून इतरांना मात्र मुलगी मिळणे कठीण झाले। अर्धवट शिक्षण सोडून शेती तथा इतर व्यवसायात गुंतलेल्या मुलांना सोयरीत जुळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पर्यायाने जवळच्या नात्यातील मुलींचा शोध घेतला जात आहे। दोन्हीकडील लग्नाच्या खर्चाची जबाबदारी नवरदेवाचे वडील उचलण्यास तयार असताना सुद्धा मुली मिळत नसल्याने हतबल होण्याची वेळ वराकडच्या मंडळींवर आली आहे। तर हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला अशी म्हणायची वेळ वारंवार आल्याने चित्र सध्या दिसून येत आहे। एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।